वेलकम टू आशूज किचन। आज आपण बनवणार आहे आषाढ स्पेशल गव्हाच्या पिठाचं धिरडं। तर त्यासाठी लागणारं साहित्य बघू। एक वाटी गव्हाचं पीठ, थोडंसं किसून घेतलेला गूळ, थोडंसं सुंठ आणि वेलचीची पेस्ट, थोडंसं मीठ, पाणी आणि तेल। आता आपण कृती करू। इथे मी एक बाउल घेतला आहे, त्यामध्ये आपण टाकू पाणी। गोल विरघळून घेऊ। छान पैकी विरघळलेला आहे, त्यामध्ये आता आपण टाकू पीठ। सर्व पीठ छान पैकी मिक्स करून घेऊ। पीठ छान पैकी मिक्स झाले, त्यामध्ये टाकू किंचित मीठ। सर्व छान पैकी मिक्स करून घेऊ। त्यावर टाकू थोडस तेल। रेडी झाले आहे, ते आज आपण काढून घेऊ। आपलं धिरडं छान पैकी रेडी झालंय। तर तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि तुम्ही पण रेसिपी ट्राय करून बघा। पुन्हा भेटू परत अशा नवीन एका रेसिपी मध्ये।